नमस्कार, आज आपण बघणार आहोत होळीविषयी थोडक्यात माहिती, पूजाविधी आणि कथा। होळी हा सण रंगाची उधळण होणारा आणि आनंदाचा सण आहे। प्रत्येक लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा होळीचा सण आहे। हा सण आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो। देशभरात होळीचा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। हिंदू पंचांगानुसार रंगाची उधळण होण्याआधी होळीच्या दिवशी होलिका दहन करण्यात येते। घराघरात शांतता राहावी यासाठी प्राचीन काळापासून होलिका दहन करण्याची प्रथा आहे। भक्त प्रल्हादाच्या पौराणिक काळापासून ही प्रथा चालत आल्याचे सांगण्यात येते। होळीचा हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो। होळीची ही पूजा अत्यंत विधीपूर्वक सगळ्या ठिकाणी करण्यात येते। यावेळी होळीचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि याची विधिवत पूजा कशी करायची याबाबत माहिती आपण जाणून घेऊयात। होळी दहन तिथी आणि शुभ मुहूर्त पाहूयात। होळी दहन पौर्णिमा तिथी गुरुवार 17 मार्च 2022। होळी दहनाचा शुभ मुहूर्त आहे वार गुरुवार 17 मार्च 2022 रोजी रात्री 9:20 ते 10:31। होळी दहनाचा कालावधी आहे साधारण 1 तास 10 मिनिट। या दरम्यान होलिका दहन केल्यास तुम्हाला लाभदायक ठरेल। दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी 18 मार्च 2022 रोजी रंगाची होळी साजरी करण्यात येईल। होळीच्या दिवशी होळी दहनाच्या पूजेसह घरातील सगळ्या समस्या होळीमध्ये जाळल्या जाऊन घरात सुखशांती यावी असं पुरातन काळापासून म्हणतात। ज्या ठिकाणी होळीचे दहन करायचे आहे त्या ठिकाणी लाकडे गोबर एकत्रित करून शुभ मुहूर्तावर होळी दहन करण्यात येते, होळीची परिक्रमा करण्यात येते। होळी दहनाचा विधी पाहूया। शास्त्रानुसार होळीच्या दिवशी होळी दहनाच्या आधी आंघोळ करावी, त्यानंतर होळीची पूजा ज्या ठिकाणी करायची आहे तिथे पूर्व वा उत्तर दिशेला तोंड करून बसावे। त्यानंतर पूजेसाठी लागणारं काही साहित्य आपण पाहूया। हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, त्यानंतर पूजा करण्यासाठी फुलाचे हार, धूप, फूल, कच्चा कापूस, गुळ, हळकुंड, मूग बत्ताशे, गुलाल, नारळ देखील आवश्यक आहे। त्यानंतर 5 किंवा 7 प्रकारचे धान्य, नवीन पिकणारे धान्याला खूप महत्त्व आहे तर नवीन गहू असेल तर खूपच छान। होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात आणि एका तांब्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी टाकत होळीला परिक्रमा करतात। घरातील सर्व व्यक्तींचे कल्याण हो आणि शांतता समाधान कायम राहावं ही प्रार्थना करतात। होलिकेचा अग्नी हा अत्यंत पवित्र मानण्यात येतो आणि याच्या सभोवताली केलेल्या परिक्रमेमुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे सांगण्यात येते की होलिकेच्या अग्नीमध्ये अहंकार, अज्ञान आणि दुष्कर्माचा त्याग होतो, सत्कर्माचा मार्ग पकडण्यात येतो। तसेच विष्णू भक्त प्रल्हादाच्या भक्तीप्रमाणे लीन राहून आपणही देवावर विश्वास ठेवावा असे सांगण्यात येते। ज्याप्रमाणे दुष्ट होलिकेचे दहन झाले त्याचप्रमाणे दुष्ट गोष्टी दहन करून पुढे सर्व काही चांगले होण्याची मनोकामना करण्यात येते। वास्तविक होळीच्या दिवशी रंग खेळला जातो आणि याबाबत अनेक कथा आहेत ज्यामध्ये होलिका दहन आणि प्रल्हादाच्या कथेचा समावेश आहे। तसेच अजून एक कथा भगवान श्रीकृष्णाची राधेसह रंग खेळण्याची प्रथा सांगण्यात येते। या दिवशी श्रीकृष्ण राधेच्या गावात जाऊन राधा आणि मैत्रिणीसह रंगपंचमी खेळायचे असे सांगण्यात येते, तर दुसऱ्या दिवशी आपल्या नंद गावात येऊन श्रीकृष्ण होळी खेळायचे असे सांगण्यात येते। होळीचा हा सण देशभरात सगळीकडे साजरा करण्यात येतो। सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आहे की भक्त प्रल्हादाच्या पौराणिक काळानुसार ही प्रथा चालत आलेली आहे, तर आता आपण होळीची कथा पाहूयात। पूर्वी राक्षस कुळात हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता। तो स्वतःला श्रेष्ठ मानत असे। सर्व देवदेवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता। प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा परमभक्त होता। प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नामाचे नामस्मरण करत असे आणि हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते, त्यामुळे त्याने प्रल्हादाला परावृत्त करायचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला। अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने
आपल्याच मुलाचा वध करायचा निर्णय घेतला। या कामात हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीची मदत घेतली। होलिका असे तिचे नाव आहे। ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती। तिला अग्नीचे भय नव्हते। अग्नीपासून तिला कोणता त्रास होत नव्हता। म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली, त्यावर होलिकेला बसवले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवले। परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले। भक्त प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही आणि होलिका जळून खाक झाली। प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूप घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला। थोडक्यात, होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून झाला, म्हणजेच वाईट पद्धतीने झाला। त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे। या दिवशी वाईट गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा संकल्प करावा, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख समृद्धी आणि समाधानी जाईल। होळिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात। याप्रमाणे होळीचे महत्त्व, माहिती, पूजाविधी आणि कथा थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेली आहे। कशी वाटली हे मला नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।